गेल्या 10-12 वर्षापासून जामखेड शहरामध्ये होत असलेला भक्तिशक्ती महोत्सव या महोत्सवास सुरुवात होत आहे. या महोत्सवाच्या पत्रिकेचं प्रकाशन आज करण्यात आलंय. यावर्षी सातही दिवस श्री शक्तीचा जागर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार महिलांचं कीर्तन या ठिकाणी ठेवण्यात आलंय. जामखेडमध्ये गेल्या 10-12 वर्षाची परंपरा जोपासत संपन्न होत असलेला संत तुकाराम बीज व शिवजयंती म्हणजेच भक्ती व शक्तीचा एकोपा हा भक्तिशक्ती महोत्सव कार्यक्रम येत्या 13 जानेवारी पासून जामखेड येथील विठ्ठल मंदिरात संपन्न होणार असून गतवर्षीचा हा धार्मिक सप्ताह महोत्सव हा श्री शक्तीचा जागर व्हावा या संकल्पनेतून संपूर्ण सप्ताहभर महाराष्ट्रातील प्रसिद्ध हरिभक्तपरायण कीर्तनकार महिलांच्या कीर्तनाने साजरा करण्यात येणार असून या संबंधितील या भक्तिशक्ती महोत्सव कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन आज जामखेड येथे महोत्सव समितीच्या प्रमुख आयोजक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी हरिभक्तपरायण दीपक महाराज गायकवाड, सोमनाथ राळेबात, अभिमन्यू पवार, विकास पोवळ, बाप्पू घाडगे, संदीप सांगळे, ओमप्रकाश मिसाळ, अण्णासाहेब मांजरे, संतोष राळेबात, सोमनाथ पोकळे इत्यादी उपस्थित होते. असून संपूर्ण कार्यक्रम हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियम व अटीचे पालन करून करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी जामखेड व पंचक्रोशीतील भावी भक्तांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समितीच्या वतीनं हरिभक्तपरायण दीपक महाराज गायकवाड यांनी केलंय. भक्तिशक्ती महोत्सव 2021 गेल्या 12 वर्षापासून जामखेड शहरामध्ये सर्व शहरवासियांच्या आणि तालुक्यातील सर्व शिवभक्तांच्या सहकार्याने गेल्या 12 वर्षापासून जामखेडमध्ये शिवाजी महाराजांची जयंती एक अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते. आपण पाहतो शिवजयंती म्हटलं की धांगडधिंगा, डोलीबाजा, बँड, कुठेतरी ठराविक वयातील मुलं एकत्र येऊन तो कार्यक्रम करतात आणि विकृतपणे शिवजयंतीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. तो विचार मनीमानसी घेऊन गेल्या 12 वर्षापूर्वी या ठिकाणी आदरणीय सुरेश पवार, सोमनाथ पोकळे, अभिमन्यू पवार साहेब, सोमनाथ राळेबात, त्याचबरोबर अन्य काही मंडळी एकत्रित येऊन त्यांनी असा विचार केला की श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार 1-2 दिवसाच्या फरकाने असते, त्यामुळे आपण असं केलं तर तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन हा भक्तिमार्ग होईल आणि शिवाजी महाराजांची जयंती हा शक्तीचा कार्यक्रम होईल. आपण भक्ती आणि शक्ती असा संगम जर केला तर ते आगळं वेगळं काहीतरी समाजाला चांगला त्यातनं उद्देश जाईल किंवा त्यातनं एक चांगलं काम उभं राहील. म्हणून गेल्या 12 वर्षापूर्वी भक्तिशक्ती महोत्सव आपण या समितीची स्थापना केली आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत हे कार्यक्रमाचं 13 वर्ष या व्यासपीठावरती महाराष्ट्रातील नामांकित वक्ते कोणी वक्ता यायचा राहिला नाही, असंही एकही वक्ता महाराष्ट्रात राहिला नाही. अगदी बंडातात्या कराडकरापासून चंद्रशेखर देगलूरकरांपासून चैतन्य महाराज देगलूरकरांपर्यंत सर्व संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी, त्याचबरोबर पत्रकारितेमध्ये ज्यांचं नाविन्यपूर्ण काम आहे असे विमो पठाण साहेब असतील, त्यानंतर शिवाजीराव देशमुख साहेब, अशा अनेक मान्यवरांना आपण या ठिकाणी बोलावून त्यांच्या व्याख्यानाद्वारे प्रबोधनाचं काम 12 वर्षापासून करत आहोत आणि गेली 12 वर्ष जामखेडकरांनी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिल्यामुळे याही वर्षी 13 वर्षी उत्सव व्हावा, पण या उत्सवात काहीतरी आगळं वेगळं वैशिष्ट्य असावं म्हणून यावर्षी स्त्री शक्तीचा जागर म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्रातील ज्या नामांकित महिला प्रवक्त्या आहेत त्यांना बोलावून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने साजरी करत आहोत. वास्तविक पाहता आपण बघा जामखेडमध्ये एकही असा कार्यक्रम नाही की आमच्या माता भगिनींना 8 दिवस त्या कार्यक्रमाला जाता येईल, परंतु भक्तिशक्ती महोत्सवात खऱ्या अर्थानं प्रामुख्याने उपस्थिती आमच्या माता भगिनींची असते. त्यामुळे यावर्षी आमच्या संयोजन समितीने ठरवलंय की स्त्री शक्तीचा जागर जिजाऊ आईसाहेब असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील असतील, अलीकडच्या कल्पना चावला असतील, प्रतिभाताई पाटील असतील, आणखी ज्या ज्या महिलांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम केले त्या महिलांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि खऱ्या अर्थानं पुढील महिला सक्षमीकरणासाठी हा कार्यक्रम उपयोगी पडावा यासाठी आपण हा कार्यक्रम करतो. 13 तारखेला या कार्यक्रमाची सुरुवात आहे, 20 तारखेला या कार्यक्रमाचा समारोप आहे. रोज सायंकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार रोहितदादा पवार आणि आदरणीय रमेशदादा आजबे यांनी पूर्ण मंडप डेकोरेशन बैठक व्यवस्थेचा या ठिकाणी खर्च उचललेला आहे. त्याचबरोबर या कार्यासाठी गेली 12 वर्ष आमची सगळी कमिटी आहे, त्यात प्रामुख्याने आदरणीय सुरेश पवार आहेत, आदरणीय सोमनाथजी पोकळे आहेत, आदरणीय सोमनाथजी राळेवत आहेत आमचे माजी नगराध्यक्ष, त्याचबरोबर आदरणीय विकास शेठ पोवळ ज्यांच्या दुकानासमोर ज्यांनी ह्या कार्यक्रमाच्या पत्रिकेचं प्रकाशन आपण आत्ता केलं आहे, त्यांनी हे जे कार्यक्रमाचे पोस्टर आहेत ते त्यांच्या सौजन्याने ह्या वर्षी त्यांनी आपल्याला दिलेत. असं सातत्यानं काही ना काही रूपानं काम उभं असतं ती करणारी मंडळी आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांना या
माध्यमातून एक विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा आपला खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचा दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे. जर महाराज जन्माला आले नसते आणि महाराजांचं जर हे कार्य उभं राहिलं नसतं तर आपल्याला हा दिवस आज पाहायला भेटला नसता. म्हणून हा उत्सव आपण सर्वांनी आनंददायी वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न करण्यासाठी यायचं आहे. आणि सर्वांना एकच विनंती आहे की कोरोनाचं खूप मोठं संकट आपल्यावरती येऊन गेलं आहे, म्हणून सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क आणि सॅनिटायझरचा वापर आपण कार्यक्रमाला येत असताना करायचा आहे. शासनाने जेवढे जेवढे नियम घालून दिलेत त्या नियमाच्या अटीत हा कार्यक्रम बसून नियमानुसारच हा कार्यक्रम पार पाडला जाईल ही आपण सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे. आपण दरवर्षी जेवण ठेवतो, परंतु यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे जेवणाचा कार्यक्रम कॅन्सल केला आहे. तरीसुद्धा शेवटच्या दिवशी जवळजवळ 5 ते 10 हजार लोकं राहतील. मागच्या वर्षी आम्हाला अपेक्षा नव्हती, मागच्या वर्षी जवळजवळ 8-9 हजार लोकं होती. यावर्षी थोडंसं लोकांना 11 महिने घराच्या बाहेर निघायला भेटलं नाही, मग थोडीशी गर्दी होणारच आहे. तरी त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेवटच्या दिवशी पुरणपोळीचा महाप्रसाद होईल आणि या कार्यक्रमाचा समारोप होईल. तरी आपण सर्वांनी विशेष करून आपल्याला जरी नाही जमलं तरी आपल्या घरातील महिला मातृत्व वर्गाला आपण या कार्यक्रमासाठी पाठवावं, आणून सोडावं ही आपल्या सर्वांना या निमित्तानं विनंती. प्रतिनिधी नासिर बडांसह किरण रडे, कॅमेरामन अशोक वीर, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.